एकंदरीत काय बघू आपण, यूज ऑफ शुड. यूज ऑफ शुड, शुडचा वापर केव्हा करायचा? हेल्पिंग व्हर्ब आहे. शुड काय आहे? हेल्पिंग व्हर्ब आहे. जसे की आपले काय आहे, आय, ऊ, यू, यू, दे, ही, शी, राम. जसे की आपले हे काय प्रोनाउन्स आहेत की नाही, प्रोनाउन आहेत की नाही, प्रोनाउनच्या समोर आपण शुड केव्हा युज करायचं? जेव्हा आपल्याला शक्यता दर्शवतो. जसे की काय शुड मीन्स काय सांगाल, व्हॉट इज मीन बाय शुड? अपेक्षा असणे कोणाकडून, अपेक्षा करणे. शुड मीन्स अपेक्षा करणे, जरुरी असणे, किंवा तू असं करू नकोस, तू खेळायला पाहिजे आहे, पाहिजे असणे, तू खेळायला पाहिजे होत आहे का नाही, तू खेळायला पाहिजे नव्हतं. म्हणजे की आपण इकडे काय पॉझिटिव्ह आहे नेगेटिव्ह, होकारात आणि नकारात. म्हणजे काय बघस, आय शुड प्ले, मी खेळायला पाहिजे होत, जरुरी आहे की नाही. आय शुड प्ले, जेव्हा आपण शुडचं काय आहे सिंपल प्रेझेंट टेंस मध्ये आहे, मग तेव्हा काय घ्यायचं, प्लेचं काय घ्यायचं, वन घ्यायचं. कोणतं घ्यायचं? मी खेळायला, मुझे खेळना चाहिए, मुझे खेळना चाहिए, ठीक की नाही. जसे की आय शुड प्ले, मुझे खेळना चाहिए, याला जर आपल्याला नेगेटिव्ह होण्याचं काय, आय शुड नॉट प्ले, मुझे खेळना नाही चाहिए, आय शुड नॉट प्ले, सेम व्हर्ब वन यूज करायचं. मुझे खेळना चाहिए, मुझे खेळना नाही चाहिए. ओके, वी शुड प्ले, वी मुझे खेळना चाहिए, वी शुड रीडिंग रीड, आय शुड रीड, मुझे रीड करना चाहिए था, मेरे को पढ़ना चाहिए था. क्यों पढ़ना चाहिए था? क्योंकि आपको पास होना है कि नहीं, कारण की तुम्हाला काय पास व्हायचे, जसं की काय तुम्हाला चांगले मार्क पाहिजे ठीक की नाही, तुम्हाला पास व्हायचे, मग त्यासाठी काय करायला पाहिजे, रीड. रीड काय किंवा स्टडी करून म्हणू शकता तुम्ही. ओके, आय शुड स्टडी, मला अभ्यास करायला पाहिजे ठीक आहे ना, आय शुड स्टडी. वी शुड स्टडी, वी शुड प्ले, याने की तुम्ही कितीतरी सेंटेन्स बनवू शकता की नाही. जसे की आय शुड प्ले, मुझे खेळना चाहिए, आय शुड राईट, मुझे लिखना चाहिए, वी शुड रन, मुझे रन करना चाहिए, यू तुम्ही ओके, दे शुड ईट, त्यांना खायला पाहिजे, ही शूड वॉच, त्यांनी पाहायला पाहिजे होत, सी शूड त्यांनी सांगा, सी शूड राईट, उसे लिखना चाहिए, ईट शूड वर्क, राम शुड टॉक, राम ने बोलना चाहिए. म्हणजे याने की काय ऐकलं आपण, पॉझिटिव्ह म्हणजे मीन्स होकार. जर त्याला खेळायचं पाहिजे नव्हतं तेव्हा आपण काय करू, आय शुड नॉट प्ले, मला खेळायला पाहिजे नव्हतं, वी शुड नॉट प्ले, आम्ही खेळायला पाहिजे नव्हतं, यू शुड नॉट प्ले, त्यांनी खेळायला पाहिजे नव्हतं, दे शुड नॉट प्ले, त्यांनी खेळायला पाहिजे नव्हतं, ही शुड नॉट प्ले, त्यांनी सुद्धा काय खेळायला पाहिजे होतं, सी शुड नॉट प्ले, तिने सुद्धा खेळायला नव्हतं पाहिजे होतं, श्याम शुड नॉट प्ले,
सामने सुद्धा खेळायला पाहिजे नव्हतं. जसं की काय, आय शुड प्ले, मी खेळायला पाहिजे होतं. वी शुड प्ले, आम्ही खेळायला पाहिजे होतं. यू शुड प्ले, तुम्ही खेळायला पाहिजे होतं. दे शुड प्ले, त्यांनी खेळायला पाहिजे होतं. ही शुड प्ले, तोनी सुद्धा काय करायला पाहिजे होतं, खेळायला पाहिजे होतं. सी शुड प्ले, तिने सुद्धा खेळायला पाहिजे होतं. इट शुड प्ले, ते सुद्धा खेळायला पाहिजे होतं. राम शुड प्ले, रामनी खेळायला पाहिजे होतं. म्हणजे जसं की आपण त्याने असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं, तेव्हा पाहिजे, असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, हे की नाही. आपण काय फ्युचर करतोय, फ्युचर मधला त्यांनी खेळायला पाहिजे होतं. जर का आपण काय म्हणतो, तो खेळला असता तर काय झाला होता, विन झाला असता, हे की नाही. जसं की काय, रामने खेळायला पाहिजे होतं. राम शुड प्ले, जर राम खेळला असता तर काय झाला असता, विन झाला असता. म्हणजे काय, आपण अपेक्षा करतो किंवा शक्यता दर्शवतोय, दर्शवतो का नाही. मग काय, राम शुड प्ले, श्याम शुड प्ले, गोविंद शुड प्ले, ऋषिकेश शुड प्ले, अनिल शुड प्ले, आरती शुड प्ले. ओके, अंडरस्टूड, समजलं? शूट केव्हा युज करायचं, येस ऑर नो? येस. एनी प्रॉब्लम? नो. व्हेरी गुड. टॅप करायचं सेंटर मधलं.